12 वर्षीय मुलगी घरामध्ये बसलेली होती. शाळेतील शिक्षकांनी तिच्या नोंदवहीत ती अभ्यास करत नसल्याची नोंद केली होती. ती नोंद पाहून वडील तिच्यावर अभ्यास करण्यासाठी रागावले होते. त्यानंतर ते कामावर जाताच पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजीनगर मधील औरंगपुरा इथं हा प्रकार घडलाय. घटना अशी की प्रणवी उलमाले असं ह्या शाळकरी मुलीचं नाव आहे. औरंगपुरा इथं ती कुटुंबियांसोबत राहत होती. प्रणालीच्या शिक्षकांनी तिच्या नोंदवहीत ती अभ्यास करत नसल्याची नोंद केली होती. ती नोंद पाहून वडिलांनी तिला होमवर्क वेळेवर करत जा असं सुनावलं होतं. वडील कामावर गेल्यानंतर प्रणवीने घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. बराच वेळेपासून खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने आजोबांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला तर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. औरंगपुरा भागातील भडाई गल्लीत काल सायंकाळी ही घटना घडली. क्रांती चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने वडील अभ्यास कर म्हणाल्याने धक्कादायक असं पाऊल उचललं. शाळेचा होमवर्क न केल्याने वडील तिच्यावर अभ्यास करण्यासाठी रागावले. त्यानंतर मुलीने गळफास घेत आत्महत्या केली.